I am giving my channel a makeover and very big and exciting things are coming on channel. Hello, I am Poonam and welcome to my channel Grateful Art. आजपर्यंत तुम्ही माझ्यावरती भरभरून प्रेम केलं त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानते. मला YouTube, Instagram आणि Facebookवरती बऱ्याच रिक्वेस्ट अशा आल्या की आम्हाला तुमच्या चॅनलवरती मराठीमध्ये कंटेंट बघायला खूप आवडेल. पहिला चेंज असा आहे की यापुढे होम डेकोर आणि DIY हे सर्व व्हिडिओज मराठीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग आपण आजचा व्हिडिओ चालू करूया. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तुम्ही तुमच्या मुलांची बेडरूम किंवा चिल्ड्रन्स रूम कशी मेकओव्हर करू शकता. व्हिडिओच्या शेवटी एक क्यूट सरप्राईज आहे सगळ्यांसाठी, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मेकओव्हरची सुरुवात आपण किड्स रूमच्या वॉलपासून करूयात. खरं तर मी इथे वेगळी किड्स रूम डेकोरेट नाही करत आहे. ही आमच्या मास्टर बेडरूमचीच एक वॉल आहे आणि तीच वॉल मी मेकओव्हर करणार आहे. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये सेपरेट किड्स रूम नसेल तरीसुद्धा तुम्ही हा मेकओव्हर करू शकता. इथे मी स्काय थीम करणार आहे, त्यामध्ये काही 3D एलिमेंट्स असतील, शिवाय आपण वॉल पेंटिंगही करणार आहोत. मी या मेकओव्हरमध्ये काही DIY केले आहेत. तुम्हाला याचा डिटेल्ड व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, तसा मी सेपरेट DIY व्हिडिओ घेऊन येईल. इट्स टाइम फॉर इन्स्टॉलेशन. चंद्र आणि ढगाचे कटआउट मी डबल टेपच्या साह्याने भिंतीवर लावले आहेत. आता रिकाम्या जागेत आपण स्टार्स म्हणजेच चांदण्या पेंट करूयात आणि त्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे स्टेन्सिल यूज करणं. स्टेन्सिल यूज करून आपण खूप कमी वेळात सुंदर आणि सुबक स्टार्स काढू शकतो. चला तर मग स्टेन्सिल कसं बनवायचं ते पाहूया. मी इथे प्लास्टिक एनवलप कट करून घेतला आहे. त्याच्या मागे वेगवेगळ्या आकाराच्या स्टार्सची प्रिंटआउट मास्किंग टेपने चिटकवली आहे आणि कटरच्या सहाय्याने मी हे स्टार्स कट करून घेणार आहे. आणि आपलं DIY स्टेन्सिल आता रेडी आहे पेंटिंगसाठी. मी या स्टार्सची प्रिंटेबल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहे, जेणेकरून तुम्ही ती डाउनलोड करून डायरेक्टली यूज करू शकता. स्टार्स पेंट करण्यासाठी मी इथे गोल्डन ॲक्रेलिक कलर आणि अशा प्रकारचे स्पंज ब्रश घेतले आहेत. तुमच्याकडे जर अशा प्रकारचे स्पंज ब्रश नसतील तर तुम्ही साधा स्पंज ही यूज करू शकता. स्पंज ब्रशमध्ये कलर घ्या आणि जस्ट डॅप 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 अँड युअर स्पार्कलिंग स्टार इज रेडी टू शाईन. अशाच प्रकारे मी स्टेन्सिलच्या मदतीने वेगवेगळ्या साईजचे स्टार्स वॉलवर पेंट करून घेतले. स्टार्स पेंट केल्यानंतर ही वॉल एकदमच लाईटन अप झाल्यासारखी वाटतेय, हो ना? तुम्हाला काय वाटतंय? सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे बेबी बेड, त्यालाच बेबी क्रीब किंवा बेबी कॉट असंही म्हणतात. बाळाची झोपण्याची जागा ही नेहमी सुरक्षित आणि कम्फर्टेबल असली पाहिजे. त्यामुळे मी माझ्या बाळासाठी म्हणजेच निर्विनसाठी ही मिमी ब्रँडची क्रीब यूज करत आहे. ही क्रीब तुम्ही इझिली घरी असेंबल करू शकता. क्रीब जरी वुडनची असली तरी ती खूपच लाईटवेट आहे आणि याला खाली 4 चाकं असल्यामुळे ती तुम्ही तुमच्या गरजेनुसार इझिली एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये घेऊन जाऊ शकता. जसं जसं मूल मोठं होत जातं तसं तसं तुम्ही याची हाईट ॲडजस्ट करू शकता. त्यासाठी याला 3 लेवल्स दिले आहेत. मी ही क्रीब गेले 10 महिन्यापासून यूज करते आहे आणि मला ही क्रीब अतिशय यूज करायला सोपी, सेफ आणि कम्फर्टेबल वाटली. निर्विन तर त्याचं बेड खूपच एन्जॉय करतो. मी ही क्रीब ऑनलाईन परचेस केली होती, त्याची प्रॉडक्ट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे.
सरप्राइज। हॅलो निर्वीन, कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। ग्रेटफुल आर्टला सबस्क्राइब करा। रेग्युलर अपडेट साठी मला इंस्टाग्राम अँड फेसबुक वरती फॉलो करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट DIY व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय।